विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, मुळाक्षर आपण पाहतोय त्याच्यामध्ये आपले आपल्या चॅनलवर मागे काही व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये आपण अ ते आहा आणि अ पर्यंत पाहिले. त्याच्यानंतर आपण क पासून सुरू करून पुढे चाललो आहोत. त्याच्यामध्ये आपलं क ख ग घ हे झालेलं आहे आणि एक मूळाक्षर आहे म्मा ते आपण पुढे कधीतरी त्याच्याबद्दल बोलू. परंतु हे आहे क ख ग ग म्मापर्यंत. आज आपल्याला आणखीन पुढे जायचं आहे. आज आपण पाहणार आहोत पोहे खातो आपण, हात धुतले नसतात किंवा हाताने आपल्याला खायचे नाहीये, आपल्या बोटाला मार लागलेला आहे, मग आपण पोहे कशाने खातो? नाव होतं आत्ताच असं कसे खातो पोहे? आपण पोहे म्हणा किंवा आईस्क्रीम म्हणा किंवा काही म्हणा, असं नाही का आपण खातो हात न लावता किंवा बोट न भरवता. चमचा किंवा चमचा किंवा चप आहे, त्याचं पहिलं अक्षर आपण वाचणार किंवा त्याचं नाव आपण म्हणतोय चमचा चमचा. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिलं अक्षर जे आहे ना ते च असा आवाज आहे. कसा आवाज आहे? च बघा बरं का, च च हे चमचा किंवा त्याला चमचा पण म्हणतात ना आपल्याला चमचा. ठीक आहे, त्याचबरोबर आणखी चमच्याने काय खायचं? नाही नाही, आता आपण पिऊ काहीतरी. कपामध्ये आपण घेऊन पितो, सगळे लोक पिऊ शकतात घरातले, नाही का लहान मुलं मोठी माणसं म्हातारी माणसं आई वडील सगळे पितात. कपात घेऊन पित असतो आपण चहा चहा चहा. आणखीन काय बाबा, आणखीन काय? हा, घरामध्ये ज्या वेळेस आपल्या सोफा सेट असतो त्याच्यावर काही पाहुणे बसले, खुर्च्यांवर काही पाहुणे बसले तरी जागा पुरत नाही. आता काही पाहुणे उभेच राहिलेले, त्यांना कशावर बसवायचं? त्यांच्यासाठी बसण्यासाठी आपण असं टाकतो घरामध्ये, त्याचं नाव च पासून येतं. त्याच्यावर मग काही लोक बसतात. इंग्रजीमध्ये मॅट म्हणतात त्याला, पण मराठीमध्ये चटई. वा 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 वा, कोणी सांगितलं? चटई. हा, घरामध्ये टाकून ठेवतो आपण बसण्यासाठी चटई. आणखीन आता पाहूया, घरात तर काही केलेलंच नाही जास्त, पण चहा केलेला आहे. आणि चहा बरोबर आणखीन मस्त त्याच्यामध्ये फरसाण, फरसाणच असतं, परंतु फरसाणला आणखीन एक नाव आहे दुसरं, चिवडा. चिवडा काय नाव? चिवडा. मग आता किती सारे शब्द झाले बघा बरं. पहिलं काय हे सांगा, चमचा, मग चहा, मग चटई, मग चिवडा. किती सारे नाव झाले च पासून. आणखीन एक माझ्याकडे आहे बरं का, याला म्हणतात चिमटा. धरू का तुमचं नाक? नको नको, असं नाक धरत नाक नाक नाही नाही काही पण असं धरण्यासाठी नाही का, गरम आहे ते आहे ते याच्यामध्ये धरण्यासाठी याला म्हणतात चिमटा. खूप वेगळा चिमटा बरं का. हा हा, प्रयोगशाळेतला चिमटा आहे तसा, तर पण दाखवायला मी तुम्हाला घेतलाय चिमटा. आता एवढे सारे शब्द त्याची सुरुवात च पासून झाले, त्याच्यामध्ये च किंवा च. ठीक आहे, एकच आहे, मराठी आणि हिंदीमध्ये त्याचा थोडासा उच्चार वेगळा होतो, चमचा किंवा चमचा. आता आपल्याला ते लिहायचे, प्रत्येक अक्षर बघा, प्रत्येक शब्द बघा, त्याच्यातलं पहिलं अक्षर जे आहे च, च, च रे चमचा. ठीक आहे, आता आपण तो काढूया. या ठिकाणी तुमच्या समोर पण आलेला आहे एक मोठा च आलेला आहे, त्याच्यापासूनच हे सगळे शब्द बनलेले आहेत, तर तो आपल्याला च काढायचा आहे. खूप सोपा आहे बघा, काय असतं च मध्ये बघा, एक अशी रेषा असते बरं का आणि एक वाटी असते बरं का आणि एक असं असतं, एवढंच असतं च मध्ये बघा बरं.
नीट लक्षात घ्या. या तीन गोष्टींपासून आपल्याला चवण, तीन या मेशीनपासून आपल्याला चव बनवायचं आहे. नीट बघायचं. आता ही तुमची वही आहे, ही तुमची वही आहे, अशीच असते ना, अशीच असते. कुंपान धरून असते की नाही. आता आपल्याला इथं काढायचं, पहिल्या नंबरला ही रेष काढायची बघा, अशी मध्ये काढायची. आता आपल्याला याला ही गोल वाटी जोडायची आहे, अशी जोडली. ही दोन नंबर झालं आणि त्याला उभी रेष द्यायची या वाटीमध्ये, अशी अशी. आणि हा झाला आपला च. मला काढता आला च. परत एकदा काढूया बघा बरं का. आता पाच, एक रेष आडवी, त्याला एक वाटी आणि एक उभी रेष, झाला आपला च. परत एकदा बघूया, एक आडवी छोटी, त्याला एक वाटी खालू आणि एक उभी रेष, च. परत एकदा बघा, एक आडवी रेष, वाटी, उभी रेष, च. हा झाला आपला च. अशा पद्धतीने च चा सराव करा. मी तुम्हाला भेटायला येणार आहे. तुम्ही सराव करताय की नाही याला बोलवलंय पाहिला, तो पाहिल तुम्ही सराव करताय की नाही. मी चाललो, तुम्ही पाहत राहा, सराव करत राहा. धन्यवाद.